सर्वसामान्य माणूस ज्या रात्री आपण नैसर्गिक आपत्ती देखील देशात अस्तित्वात आले. मुंबई बॉम्ब स्फोटानंतर 48 तास सुदैवाने माझ्या दृष्टीनं भाग्याची गोष्ट एक होती की एका परिसराचा स्पर्श झाला आणि त्या परिसराचं नाव यशवंतराव चव्हाण आहे. त्यांचे विचार, त्यांची कार्य करण्याची पद्धती, त्यांची प्रशासनाच्या संबंधीची पकड ही त्या काळाच्या आमंत्रण मंडळांना अत्यंत आकर्षण करणारी अशा प्रकारची भाव होती. त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निवडणूक लढवण्याच्या संबंधीची संधी वयाच्या 27 वर्षात दिली. पतंगरावांनी सांगितलं की होती परिस्थिती कठीण, पण पतंगरावांचं काही वेगळं नव्हतं. पतंगरावांना सुद्धा कोणी सुखासुखी पुढे येऊन दिलं नाही. पण हा गडी असा आहे की सगळ्यांच्या संकटांवर मात करून पुढे आला आणि आपला एक ठसा कर्तृत्वाचा त्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये बसवला. सुदैवानं माझं भाग्य आहे की चव्हाण साहेबांचं, वसंतराव दादांचं, वसंतराव नायकांचं एक पाठबळ मिळावं आणि त्यामुळे हे काम करण्याच्या बद्दलची संधी मिळावी. मग ती मंत्रिमंडळामध्ये असो, राज्य सरकारच्या मुख्यमंत्रीपदाची असो, विरोधी पक्ष नेत्याची असो, केंद्र सरकारमधल्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी घेण्याच्या बद्दलची असो, संसदेतल्या विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी असो आणि गेले 10 वर्षे या देशातल्या बळीराजाची सेवा करण्याची कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून संधी असो, हे सगळं प्राप्त झालं. त्या प्राप्त होण्याच्या पाठीशी महाराष्ट्रातला देशातला सर्वसामान्य माणूस असा आहे, तसा पुणे जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस आणि संघटनेच्या साठी शक्ती देणारा, पर्यंतचा खस्ता खाणारा हा कार्यकर्ता माझ्या पाठीशी सावलीसारखा उभा राहिला आणि त्यामुळे खरं म्हणायचं मला ईश्वर येतात. संधी मिळत असते, त्या संधीची संधी घेण्याची जबाबदारी ही प्रत्येकाला घ्यावी लागते. आज मी बघतो की अनेक गोष्टी आहेत महाराष्ट्राला बघता, या राज्यातला एक तालुका असा नाही की ज्या तालुक्यामध्ये मी कधी ना कधी काळामध्ये गेलो, तिथले प्रश्न समजून घेतले, तिथली माणसं समजली, तिथल्या माणसांचं प्रेम मला मिळालं. गावोगाव गेलो आणि त्यामुळं साहजिकच समज महाराष्ट्रातल्या जनमानसाचं जीवन काय ती बघण्याच्या संबंधीची संधी मिळाली. यामुळं काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जाता अगदी अंदमान खाली कन्याकुमारीच्या खाली जे बेट आहेत अंदमानची, त्याच्यामध्ये एक शेवटचं बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे इंदिरा पॉइंट. आणि तिथं उभं राहिलं संध्याकाळी तर शेजारचा थायलंडचे दिवे सुद्धा दिसतात, इतक्या टोकाचं ते भाग आहे. इथं मला जातात आणि माझ्या लक्षात आहे की ज्या वेळेला मी संरक्षण मंत्री म्हणून त्या ठिकाणी पहिल्यांदा गेलो, माझं हेलिकॉप्टर उतरलं आणि हेलिकॉप्टर उतरल्याच्या नंतर तिथं जमलेल्या लोकांनी घोषणा केली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मला आश्चर्य वाटलं, त्या अंदमानच्या टोकाला आमचा छत्रपतीचा उल्लेख करणारे कोण? वेगळे मराठी बांधव. म्हणजे तुम्ही इकडे कसे
ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये लढाई केल्याच्यामध्ये अत्यंत मोलाची कामगिरीच्या युद्धामध्ये आम्ही केली आणि म्हणून ब्रिटिश सरकारने आम्हाला इथे शेतीची जमीन दिली, आम्ही याही ठिकाणी शेती केली. आणि म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाताना भारतीयांना भेटतात, मराठी माणसाला सुद्धा भेटतात. माझ्या आयुष्यातला तो फार मोठा सेवा आहे.